भारतीय राज्य घटनेनं निर्धारित केलंय की कोणत्याही परिस्थितीत बालकांचं आरोग्य, स्वतंत्रता यांचा मान राखून सामाजिक शोषणापासून पूर्ण संरक्षण दिलं गेलं पाहिजे. परंतु स्वातंत्र्य प्राप्ती होऊन 50 वर्ष झाली तरी आम्ही त्यांना पूर्ण संरक्षण देऊ शकतोय का याचा विचार होणं आवश्यक आहे. 4 ते 14 वयोगटातील प्रत्येक 5 मुलामागे एक मुलगा हा शिक्षणापासून वंचित राहतो आहे. भारतात सुमारे 9 कोटी मुलं शिक्षणापासून वंचित राहत आहेत. त्यांचं बालपण भुकेलं गेलं तर तारुण्यात त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार. याशिवाय अनेक गावात एक पीक निघाल्यानंतर सततच्या अवर्षणामुळे शेतात काम नाही, रोजगार नाही. गावात काम नसल्यामुळे रोजगारासाठी दुसऱ्या गावी संपूर्ण संसारासह स्थलांतर करावं लागतं. कुठे गुऱ्हाळावर, वीट भट्ट्यावर किंवा ऊस तोडणीसाठी साखर कारखान्यावर, जिथे काम मिळेल तिथे. रोजगारासाठी कराव्या लागलेल्या स्थलांतरामुळे मुलांचं शिक्षण अर्धवट राहतं. यावर उपाय काय? आपला संसार पाठीवर घेऊन मजूर कामाच्या शोधार्थ परगावी निघाले. नोव्हेंबर ते मे या दरम्यान 7 महिने कामासाठी आता ह्यांना बाहेरच राहावं लागणार. काम तर मिळालं, आता राहायला निवारा नको. मजूर नव्याने आपला संसार थाटतात. वेगवेगळ्या गावाहून आलेले मजूर गुण्या गोविंदानं एकत्र राहतात. पण मुलांच्या शिक्षणाचं काय? त्यासाठी नवीन प्रयोग करण्यात येत आहेत. भोंगा शाळा काढल्या आहेत. भोंगा शाळा म्हणजे स्थलांतरित मजुरांच्या मुलांसाठी भरवलेली शाळा. मुलांचं शिक्षण अर्धवट राहू नये म्हणून शिक्षिका मुलांची नावं नोंदणी करून घेत आहेत. चौकशी करून त्यांना शिक्षणाकडे प्रवृत्त करत आहेत. तुमचं नाव सांगा. तर 1 तारखेपासून शाळा सुरू होणार आहे आणि मुलाला पाठवून द्या. नमस्कार काका. ओ काका, एक मिनिट इकडे या. तुमच्या मुलांसाठी इथे शाळा आहे. मग त्या शाळेमध्ये तुमच्या मुलांना तुम्ही पाठवायचे रोज. मग त्या मुलांचं नाव, तुमचं नाव, तुमची माहिती आहे आम्हाला काय तू सांगा. मुलाचं नाव काय तुमच्या? रणजित. रणजित. तो कोणत्या इयत्तेमध्ये आहे? पहिलीमध्ये आहे. बर, मग तुम्ही गावाकडे त्याच्या शाळेमध्ये नाव आहे ना? मग तिकडे पण तो नेहमीच जातो ना? मग तसं तिथं सुद्धा तुम्ही नेहमीच पाठवायचे. सरात वगैरे त्याला घेऊन जायचं नाही. ठीक आहे ना बाई? नाही. मग आता येत्या डिसेंबर मध्ये 1 तारखेपासून शाळा चालू होते. तुमच्या मुलाला तुम्ही पाठवत जा. ठीक आहे. भोंगा शाळेतील मुलांवर आरोग्याचं महत्व ठसवण्यात येतं. आरोग्याविषयी शिक्षिका जागरूक असतात. शाळेत नीटनेटकेपणाला महत्व दिलं जातं. प्रबोधिनी संचालित श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना लिमिटेड कुमठे साखर शाळा. वर्गात शिकवण्याची पद्धतही मजेशीर आहे. प्रत्येक धडा मुलांच्या लक्षात राहण्यासाठी त्यांना तो साभिनय प्रात्यक्षिकासहित शिकवला जातो. जसं
अंकगणित, इतिहास, कविता, हस्तकला। विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच शारीरिक व सर्वांगीण विकासासाठी वेगवेगळे खेळ घेतले जातात, जसं धावणे, कबड्डी, खो खो। या सर्व खेळात शिक्षिकाही हिरीरीने भाग घेतात। मुलांची उपासना चालू आहे, ज्यामुळे मुलांच्या मनावर चांगले संस्कार होतात। त्यात प्रार्थना, श्लोक, सुभाषित यांचा समावेश असतो। शिक्षणाबरोबरच सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून वस्तीतील 1 ते 5 वयोगटातील मुलांना पोलिओ डोस वेळोवेळी दिले जातात। साभिनय कविता शिकवल्याने मुलांच्या चांगलं ध्यानात राहतं, याचं भान ठेवून तसं शिकवण्याचा शिक्षिकांचा प्रयत्न असतो। शाळेत गोष्ट सांगताना शिक्षिका मुलांकडून अभिनय करून घेतात आणि स्वतःही त्यात सामील होतात। वारकरी संप्रदायाची परंपरा आणि संतांची शिकवण मुलांना दिली जाते, त्याचाच हा भाग वारकरी दिंडी।
सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना लिमिटेड कुमठे या साखर कारखान्याच्या परिसरातच ही शाळा भरवली जाते. शाळेचे सहा महिने कसे पाखरासारखे उडून गेले ते विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांनाही कळत नाही. आज शाळेचा प्रमाणपत्र आणि पारितोषिक वितरण समारंभ आहे. भोंगा शाळेतून ज्ञान घेऊन ही चिमणी पाखर भुरकन आपल्या मूळ घरट्याकडे उडून जातील. मुलांना उत्साहित करण्यासाठी गमतीदार कवायती मुलांकडून करून घेतात. या प्रमाणपत्रांमुळे मुलांना आपल्या गावी गेल्यावर पुढल्या वर्गात बसता येईल. ही भोंगा शाळेची या चिमुकल्यांना भेट आहे. हेच भोंगा शाळेचं वैशिष्ट्य आहे. आपल्या शिक्षणाचं फलित मुलं बैलांच्या पाठीवर चित्रित करतायत. सहा महिन्याची मुलुकगिरी संपलेली आहे. घरच्या ओढीने मजूर सामानाची आवरावर करू लागले आहेत. शिक्षिकांनी दिलेली विद्या आपल्या बैलांवर मिरवत मुले आपल्या गावाकडे निघाली आहेत. निरोप घेताना मुलं आणि शिक्षकांचेही कंठ दाटून आले. पण त्यांना माहित आहे हा विरह फक्त सहा महिन्यांचा आहे. पोटा पाण्यासाठी स्थलांतरित झालेले हे पक्षी पुन्हा आपल्या घरट्यात परतले. आता सहा महिने हेच घरट सजवण्यात, चारा पाणी गोळा करून आपल्या पिलांना पोषण्यात व्यतीत होणार. आणि मग पुन्हा चारा पाण्यासाठी स्थलांतर, पुन्हा तोच कारखाना, पुन्हा तीच भोंगा शाळा.
पहिलीतून अर्ध्या वर्षातच काढून नेलेल्या मुलाला दुसरीच्या वर्गात बसवलं गेलं. याला कारण भोंगा शाळा. भोंगा शाळा नसती तर मुलांचं शिक्षणाचं वर्ष फुकट गेलं असतं. हेच तर भोंगा शाळेचं वैशिष्ट्य आहे. Thank you.